लोकमत बीड। आता पिंपरी चिंचवड मधली एक अत्यंत धक्कादायक बातमी, कारण लहान मुलांच्या आत्महत्येने हे शहर काल हादरून गेलंय। बाहुलीला गळफास देत एका 8 वर्षाच्या मुलानं गळफास घेत आत्महत्या केली, आणखी एका 16 वर्षाच्या मुलानं रागाच्या भरात आपलं आयुष्य संपवलंय। एक रिपोर्ट। कपड्यांमध्ये गुंडाळलेली आणि फाशी दिलेली ही बाहुली केवळ खेळण्यातली नाहीये, तर हिच्या सोबत खेळता खेळता एका 8 वर्षांच्या मुलाचा जीव गेलाय। पिंपरी चिंचवड मधली ही धक्कादायक घटना आहे। बाहुलीला गळफास दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन फक्त 8 वर्षांच्या कमल साऊदनं खेळता खेळता आत्महत्या केली आहे। पण या सगळ्या मागे हॉरर फिल्मचा प्रभाव असल्याचा दावा त्याच्या आई वडिलांनी केलाय। मैं ऐसा क्यों नाटक किया तो ऐसा बोल के मैं उसको हिलाया, हिलाने के टाइम उसका उसका शरीर थोड़ा ठंडा था, मैंने उसको टॉवेल निकाल दिया। निकालने के बाद उसका अंदर गले में उसका रस्सी था, रस्सी भी ऐसा खुला ही था, मैंने रस्सी उसको ऐसा निकाल के उसको फेंक दिया नीचे। नीचे फेंकने के बाद मेरा लड़का ऐसा क्यों किसने किया ऐसा बोल के उसको कमल कमल जोर से बोला, उसने कुछ बोला नहीं, तो गया था, कैसे बोलेगा। त्याचं वय 8 वर्षाचं आहे आणि ते घरात कुणी नसताना तो एकटाच घरात खेळत असताना प्रथमदर्शनी घटनास्थळाचा पंचनामा असं निष्पन्न झालं की त्यानं ती एक छोटी बाहुली होती, त्या बाहुलीलाही तशा प्रकारचं तोंडावर कपडा टाकून रस्सी बांधलेली दिसून आली। त्यावरून त्यानं कुठली तरी हॉरर फिल्म पाहून हे कृत्य केलेलं असावं असं प्रथमदर्शनी तपासात चौकशीत निष्पन्न झालेलं आहे। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या दिघी परिसरात एका 16 वर्षांच्या मुलानं मोबाईल काढून घेतल्यामुळे आपलं जीवन संपवलं। मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास कर या पालकांच्या एका वाक्यानं बद्रीनाथ राठोड या 16 वर्षांच्या मुलाच्या डोक्यात राग गेला आणि त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं। OTT सारख्या प्लॅटफॉर्मवर ज्याच्यावर सेन्सॉरशिपचं काही नियंत्रण नाहीये, तिथे वेगवेगळ्या मालिका असतील, वेगवेगळ्या घटना असतील, ते व्हायलन्स असेल, त्या सगळ्या गोष्टींकडे मुलं लहान मुलं आकर्षित होत जातात आणि त्याच्यात त्या भावविश्वामध्येच रमून जातात। त्यांना परिस्थिती जी आजूबाजूची परिस्थिती असते त्यांच्याशी एक प्रकारे डिस्कनेक्ट होऊन ते आपल्या व्हर्च्युअल विश्वामध्येच जगायला लागतात आणि त्याच्यातूनच आपण लक्षात येतं की जसं काही गेम्स असतात, आता आपण म्हणतो PUBG गेम्सचं व्यसन किंवा ब्लू व्हेल्स अशा ज्या काही व्यसन आहेत त्याच्यातनं पोरंही अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतात। पिंपरीतल्या 2 अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येच्या सत्रामुळे महाराष्ट्र सुन्न झालाय। खेळण्या बागडण्याच्या वयात नकळत मुलांनी पाहिलेल्या गोष्टी आणि त्यांचे मुलांच्या मनावर होणारे परिणाम याचं रूपांतर इतक्या भयंकर घटनांमध्ये होत असेल तर पालकांनी डोळ्यात तेल घालून मुलांच्या वागण्या बोलण्याचं अवलोकन करणं गरजेचं आहे। आत्महत्या करणाऱ्या दोन्ही मुलांना कुठलाही आजार नव्हता, तर मोबाईलच्या अतिवापरांनी त्यांचा घात केला। भविष्यात असा कमल किंवा बद्रीनाथ घडू नये असं वाटत असेल तर पालकांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे। व्हिजिलन्स सूरज कजबसह गोविंद वाकडे, News 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर गावाकडच्या बातम्या